मॅक्झिमम माझ्याकडे ऑपरेशन सांगितलेलेच पेशंट आहेत. डॉक्टर ऑपरेशन सांगितलं, आम्हाला ऑपरेशन टाळायचं. मग आम्ही त्यांना ते काउन्सिल करतो, गडबडू नका, ही डिस्क बाहेर जाते तशी आतमध्ये येईल, फक्त तुम्ही आम्हाला वेळ द्या. बऱ्याचशा वेळेस 90% आम्ही 7 ते 10 दिवसात त्या गाद्या जागेवर बसवतो. पेशंटला काही दिवस आम्ही व्यायामाचा सल्ला सांगतो, आराम करायला सांगतो, आणि त्यांच्या नंतर त्यांच्या कामाच्या नुसार त्यांना कशा पद्धतीने काम करायचं, कसं वर्किंग करायचं त्या पद्धतीने सांगून 2-3 महिने आमचा प्रोटोकॉल असतो. त्यानंतर पेशंट पूर्णपणे ओके होऊन जातं आणि त्यांच्या पद्धतीने रुटीन ते काम करतात. लहान मुलामध्ये किंवा स्कूलच्या मुलामध्ये सुद्धा आता हे पाहायला निघाले मनक्यातले गॅप. डॉक्टरांकडे गेले तर ते म्हणायचे ऑपरेशन करा, पण ऑपरेशन करायला मनच नव्हतं. मग या डॉक्टरांकडे आले, या डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायची काही गरज नाही म्हणून. त्यांची ट्रीटमेंट घेतल्यापासून मला पूर्ण आराम पडला. ऑपरेशन करायचं सांगितलं तर पुण्याला सांगितलं, श्रामपूरला पण सांगितलं, नगरला पण सांगितलं, पण इथं आल्यानंतर मला ऑपरेशनची काही गरजच पडली नाही. मला 8 दिवसामध्ये इथं फरक झाला. आज रोजी मी माझं 100 लिटर दुधाचा व्यवसाय, मी रोज सगळं काम करतो. एक छोटा ट्रॅक्टर भर म्हणजे टेलर भर मी ऊसाचे तुडून भरून घास वगैरे कापून शेतीतले पूर्ण काम मी आता सध्या करतो. अट्रॅक्शन थेरपी घेऊन हे करून 7 दिवसातच मी पूर्ण क्लिअर झालो. नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतोय, आणि अशातच वृद्धांपासून तरुणांमध्ये प्रामुख्यानं आढळणारा आजार म्हणजे मणक्याचा विकार. तर मणक्याचा विकार नेमका का होतो, याच्यावरची नेमकी उपचार पद्धती काय आहे, याविषयी आज आपण बोलणार आहोत. तर मी आता आहे राहुरीमधील वैद्य ऍक्सिडेंट हॉस्पिटल आणि फिजिओथेरपी सेंटर या ठिकाणी. येथील डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य यांच्याशी मी आज बातचीत करणार आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये. तर सर, काय सांगाल मणक्याच्या विकाराविषयी, मणके नेमके किती असतात आणि सध्या मणक्याचे विकार होण्याची नेमकी कारण काय? तसं शरीराची रचना पाहिली तर पाठीचा कणा हा 33 मणक्यापासून बनलेला असतो. त्यामध्ये मानेचे 7 मणके असतात, सर्वकल स्पाईन म्हणतो. पाठीचे 12 मणके असतात, त्याला डॉर्सल स्पाईन म्हणतो. आणि कमरेचे 5 मणके असतात, त्याला लंबर स्पाईन म्हणतो. तसेच आपण माकडहाड म्हणतो, ते 9 मणक्यामुळे बनलेले असतात. सॅक्रमचे 5 मणके एकत्र जोडलेले गेलेले आहेत, आणि त्याच्या खालोखाल कॉक्सिक्सचे 4 मणके, असे टोटल 33 मणके होतात. पण त्याच्यातले जे आहे सर्वायकल, डॉर्सल आणि लंबार, हे जे मणके आहेत हे एकमेकाशी गादीने जोडलेले आहे, डिस्कने जोडले गेलेले असतात. मणक्यातली गादी ही प्रामुख्याने हे सर्व मणके एकत्र जोडते. तर 2 मणक्यामध्ये जोडलेली जी गादी असते ती आपली स्प्रिंग टाईप ॲक्शन करते, सस्पेन्शनसारखी ॲक्शन करते. आपल्याला जाणवत नाही रुटीन खाली वागताना, फिरताना, आपले जेवढ्या काही मुवमेंट्स आहे, डान्सिंग मुवमेंट वगैरे, ह्या इतक्या स्मूथली चालतात. याचं मेन कारण म्हणजे डिस्क. ह्या डिस्कमुळं ते इझिली सस्पेन्शन टाईप असल्यामुळं, स्प्रिंग टाईप असल्यामुळं आपण इझिली मूव करतो. पण डिस्क गादी त्याला दुसरं नाव आहे चकती म्हणतो. डिस्क कशी असते, डिस्क ही गोल असते, बाहेरून कडक आवरण असतं आणि त्याच्यामध्ये मधला भाग हा सॉफ्ट जेलीसारखा असतो, मऊ असतो एकदम. म्हणजे आपण प्रेशर दिला का ते दबली जाते, प्रेशर काढला तर ती प्रसरण पावते. अशा पद्धतीची ती रचना असते. तर डॉक्टर, मला सांगा की स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय आणि मणक्याचे आजार नेमके का होतात? स्लिप डिस्क म्हणजे एक साच्यामध्ये 2 मणक्यामध्ये ती गादी बसलेली असते. आपण चुकीच्या पद्धतीने वर्किंग करताना बरेचसे असे कारण आहेत, त्यामध्ये गादीतला जो मऊ भाग आहे तो बाजूला सरकतो, बाहेर येतो, कडक भाग, तो बाहेरचा जो बंदिस्त कडक भाग असतो तो रप्चर होऊन मऊ भाग बाहेर येतो. आणि तो अशा ठिकाणी येतो की मज्जारज्जूची ज्या ठिकाणी जाते त्याच्यावर तो प्रेशर पडतो, आणि तिथून ते कमरेपासून माने पायापर्यंत, मानेपासून हातापर्यंत हे लक्षणं दिसून येतात. तर महत्त्वाचं हे का होतं, तर वेगवेगळ्या ग्रुपमध्ये वेगवेगळे कारण आहे. समजा आता आपण अर्बनायझेशनमध्ये खूप आता IT सेक्टर आलं, बँकिंग सेक्टर आलं, बैठेकाम वाढलेत आपले, बसून सारखं चुकीच्या पद्धतीने बसणं किंवा तासन तास बसणं एकाच पोझिशनवर, त्यामध्ये ठराविक मणक्यावर, ठराविक गादीच्या पार्टवर लोड येऊन ती गादी थोडी फुगते, नंतर फुगल्यानंतर ती थोडी बस्ट होते, गादीतला भाग बाहेर येतो आणि नसवर प्रेशर येतो. ही जी
नस जे आहेत दॅट इज स्पायनल कॉर्ड मज्जारज्जू त्याच्यावर तो प्रेशर येतो. म्हणजे ऑफिसमध्ये बैठक काम करणारे लोकांमध्ये पण त्रास आहे. ग्रामीण भागात विचार केला तर शेतीत काम करणाऱ्या स्त्रिया पुरुष यामध्ये खूप प्रमाणात आमच्याकडे आढळून येतो. खाली वाकून घास कापावं लागतं, जनावरांचं केअर घ्यावं लागते, अंग झाडं लागतं, एवढं सगळं करून किचन वर्क करावं लागतं. तर याच्यामध्ये वाकून वाकून सारखं काम करताना मणक्याच्या गादीवर प्रेशर येऊन मणक्यातली गादी सरकते. लहान मुलांची जीवनशैली पाहिले तर बऱ्याच वेळेस मेजॉरिटी ओबेसिटी परत जास्त, एक्सरसाइज नसते, बाहेर खेळ नसतं, तेव्हा पाठीचे मणक्याचे शिथिल झाले असते. तर ऑनलाईन लेक्चर क्लास यामध्ये सुद्धा मान पाठ कंबर हे वीकच असते, त्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. तिसरा, जे वारंवार प्रवास करणारे लोक आहेत, ड्युटीवर जायचं आहे, कंपनीत जायचं आहे, असे रोज 20-25 किलोमीटर प्रवास करतायत डेली. आणि आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये फास्ट व्हेकल आल्यात, फास्ट जीवनशैलीमध्ये स्वतःकडे विसरतात आपण गाडी कसं चालवतो, कसं बसतो. चौथी, ज्यांची मासिक पाळी संपत आली त्यांना हाडं ठिसूळ होतात मणक्याचे, त्याच्यामध्ये सुद्धा मणक्यावर प्रेशर येतो आणि होऊन जातो. आणि काही लोकांना मणक्याचे संधिवात असतात, मणक्याचे इन्फेक्शन असतात, टी बी सारखा प्रकार पण असतो, याच्यामुळे सुद्धा विविध आजार होतात आणि त्यामुळे सुद्धा मणक्यात गॅप होऊन शिरचोकप होते. आणि मेन म्हणजे आता लिडिंग कॉज, हाडांचा जर विचार केला, स्केलेटलचा विचार केला, तर लिडिंग कॉज हे मणक्याचा आहे. मणक्यामुळे जे आजार प्रामुख्याने एक नंबर आलेले आणि दोन नंबरला गुडघेदुखी हे आजार सुरू झाले. आता या सगळ्या आजारांवर शिवाय स्लिप डिस्क आहे, यावरची नेमकी उपचार पद्धती कशा पद्धतीची आहे? कारण सध्या आधुनिक उपचार पद्धती आलेल्या आहेत, तुमच्याकडे नेमकी कशा पद्धतीची उपचार पद्धती? बेसिकली मणक्यात गॅप पडणे, स्लिप डिस्क होणे, शिरचोकप होणे, याच्यातले बरेचसे समज गैरसमज आजकाल पेशंटमध्ये येतात. आम्च्याकडे जेवढे पेशंट येतात बऱ्याच जणांना मला समजून सांगावं लागतं स्लिप डिस्क म्हणजे काय, मणक्यात गॅप पडणं म्हणजे मणक्यात अंतर कमी होतं का वाढणं, हे सगळं समजून सांगितल्यानंतर आम्हाला त्यांना सांगावं लागतं. आपल्याला तपासण्या करावं लागतील, एक्सरेमध्ये दोन मणक्यातमध्ये अंतर कमी होतं का नाही ते चेक करावं लागतं. त्याच्यानंतर प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम आर आय स्कॅन ही 100% एक तपासणी आहे की त्याच्यातून आपलं निदान होऊ शकतं. एम आर आय स्कॅनमध्ये मणक्यातली गादी, मणके आणि जे स्पाइनल कॉर्ड त्याचे 9 रूट्स जे व्यवस्थितपणे त्याच्यात दिसतात त्याच्यामध्ये निदान होऊन जातं. पहिलं निदान झाल्यानंतर मग पेशंटच्या प्रत्येक लाईफस्टाईल, पेशंट कोणत्या प्रकारचा आहे, ग्रामीण भागातलं आहे, शेती करत आहे आणि दुसरं ऑफिसमधलं वर्क आहे, कटल रोज ट्रॅव्हलिंगवालं आहे की हमाली कामगार आहे, मुलगा आहे, म्हणजे मुलं शाळेतले मुलं आहे त्यांना परत त्यांच्या कामावर जायचं असतं. दुसरी गोष्ट, बरेचसे आमच्याकडं इथं स्पोर्ट अकॅडमी आहेत, खेळताना त्यांच्या स्लिप डिस्क होतात, ते पण पेशंट येतात आमच्याकडं. आता फिजिओथेरपी जर म्हटलं तर प्रत्येकाच्या डोक्यात कन्सेप्ट असतं, अरे फिजिओथेरपी म्हणजे नुसते व्यायाम करायला लावतात आणि जातात. पण दोन मणक्यामधली गादी जर बाहेर असेल तर अॅक्यूट फेजमध्ये कधी कधी व्यायाम केल्याने ती गादी जास्त बाहेर येऊ शकते. पण आपलं मेन उद्देश ट्रीटमेंटचा गादी जी बाहेर आलेली आहे, सरकलेली आहे, ती परत तिच्या जागेवर बसणे आणि तिचा जो प्रेशर आहे त्या नसवर तो प्रेशरपासून ती बाजूला येणे हा मेन उद्देश आहे. तर यासाठी आपण रुटीन सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडं, आपण ट्रॅक्शन देतो, शेक देतो वेगवेगळ्या पद्धतीचे, पण आम्ही एक वेगळ्या पॅटर्नने आम्ही फिजिओथेरपीची कोर्स करतो. ट्रॅक्शन शेक देताना 7 to 10 days आम्ही ते ॲडमिट करून फिजिओथेरपी देतो, त्यांना काउन्सिलिंग करतो आणि त्यांना महत्त्व पटवून देतो. आपलं रेस्ट का महत्त्वाचे, मेन म्हणजे बेसिक मेन रेस्ट आणि फिजिओथेरपी ह्या गोष्टी ते 7 to 10 days आम्ही केल्यानंतर तो पेशंट बरा होऊन जातो. आता हे ट्रीटमेंटमध्ये जनरली काय होतं, 90% पेशंट आमच्याकडे बरे होतात. पण आम्ही असं म्हणत नाही की सगळेच पेशंट इथे बरे होतात, पण काही 10-20% ज्यांना ऑपरेशनची गरज आहे, त्यांच्यातली मणक्यातली गादी पूर्ण बाहेर आलेली आहे, नसवर प्रेशर आलेलं आहे, पायाची किंवा हाताची ताकद कमी झालेली, अशा वेळी इमर्जन्सी ऑपरेशन करावंच लागतं. तर डॉक्टर, आम्ही तुमच्या जे काही रुग्ण आहेत तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलेले, आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला असतो, परंतु तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काही प्राथमिक उपचार करता, नेमकं त्याविषयी काय सांगाल? ऍक्च्युली माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत एम आर आय स्कॅन घेऊन येतात आणि बऱ्याच वेळेस सांगतात की डॉक्टर साहेब आम्हाला ऑपरेशन सांगितलं आणि आम्हाला ऑपरेशन करायची इच्छा नाही आहे. यामध्ये पेशंटला समजावून सांगतो, कारण पेशंट एवढं घाबरलेल्या पोझिशनमध्ये येतं की डॉक्टर माझी शिरचोकप झाली, ऑपरेशन सांगितलं,
आता काहीच खूपच म्हणजे पूर्ण ती फॅमिली टेन्शनमध्ये आलेली असते, तर त्या पूर्ण फॅमिलीला आम्ही बोलवतो, सगळं समजून सांगतो, मनका काय आहे, गादी काय आहे, नस काय आहे, तुम्हाला कसं बसायचं, कसं उठायचं, तुम्ही काय काय चुका करतात, कशामुळं झालं हे त्यांच्या त्यांना समजल्यानंतर पूर्ण त्यांचं व्हिजन क्लिअर होतं, अरे हे आपल्या ह्या चुकीमुळे झालं. त्यानंतर आम्ही एक 7 ते 8 दिवसाचं प्रोटोकॉल आहे, ॲडमिट ठेवतो पेशंटला. समजा कमरेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांना आपण ट्रॅक्शन देतो, टोटल 24 आवर बेड रेस्ट ट्रॅक्शन, आणि ट्रॅक्शन आम्ही स्लोली वाढवत जातो आणि प्रत्येकाच्या पेशंटच्या कॅपॅसिटी मी वाढवतो, जेणेकरून आम्ही क्लिनिकल टेस्ट करतो की ही डिस्क सतत बसायला लागते, त्याच पिरियडमध्ये आम्ही ते मेंटेन ठेवतो. आणि एकदा ती डिस्क बसली तर पेशंटला त्रास कमी होतो आणि अशा पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करतो. इथं आमच्याकडे खूप पेशंट 15 वर्षापासून पेशंट आजही बरे झाले आहेत, खूप पेशंट आम्ही ट्रीटमेंट केलेत आणि ते पूर्ण त्यांचं रुटीन काम करतात. शेतकरी शेतीचे काम करतात, ऑफिसमधले ऑफिसचे कामं करतात, ट्रॅव्हलिंगवाले सुद्धा टेक्निकली ट्रॅव्हल करून जातात, कसं बसायचं, कसं उठायचं, ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांना सांगतो. तुमची ऑपरेशन विरहित जी उपचार पद्धती आहे ती नेमकी कशा पद्धतीची आहे? ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर आपण डिवाइड जर करायचं जर म्हटलं तर आता लेटेस्टमध्ये 3 उपचार पद्धती आहे. एक बिना ऑपरेशन, दुसरं बिना ऑपरेशन पण इंजेक्शन, मनक्याच्या डिस्कमध्ये ओझोन इंजेक्शन दिलं जातं किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शन दिले जातात, रूट ब्लॉक केले जातात, ही सेकंड पद्धती. तिसरं म्हणजे ऑपरेशन. तिसरं ऑपरेशनमध्ये दुर्बिणीच्या साह्याने डिस्कचा जो बाहेर आलेला भाग आहे, जो नसवर प्रेशर करतो, तो काढला जातो. आजकाल ह्या 3 पद्धती आहे. बाय चान्स पेशंटवर डिपेंड असतं, पेशंट जर सर्जनकडे गेला तर सर्जन काउन्सिल करतो का तू ऑपरेशन टाळायचं. सर्जन ॲक्च्युली प्रत्येकाला ऑपरेशन सांगतच नाही, पण परिणामी काही त्यांना ऑप्शन नसतं, पेशंटला पर्याय नसतो, त्यांना ऑपरेशन सांगतात, ते घाबरून मग ते आमच्याकडे येतात. मग आमची जी पद्धती आहे फिजिओथेरपी, फिजिओथेरपीमध्ये आपण ट्रॅक्शन, वेगळ्या पद्धती शेक, IFT, अल्ट्रासाऊंड थेरपी आणि काही मेडिसिन, कंटिन्युअसली काही प्रकारचे एक्सरसाइज, त्याने डिस्क इनसाईड होऊन जाते. कंटिन्युअसली प्रोसेस असते, पेशंटला कंटिन्यू मॉनिटरिंग असतं आणि अशा पद्धतीने आम्ही ते 7 ते 10 दिवसात कव्हर करतो. याच्यामुळे काय होतं, पेशंटचं टेन्शन कमी होतं, पेशंटला कॉन्फिडन्स येतो, ऑपरेशन टळलं जातं, आर्थिक खर्च पण जास्त लागत नाही. अशा पद्धतीने आम्ही करतो आणि नंतर ऑपरेशन हे 7 ते 10 दिवसात पेशंट पेनलेस झाल्यानंतर त्यांना आम्ही 1 ते 1.5 महिना 2 महिने एक प्रोटोकॉल देतो, घरी रेस्ट, एक्सरसाइज, काही काम करू देत नाही, जेणेकरून जी डिस्क बाहेर आलेली आहे ती डिस्क इनसाईड होती, आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जे कव्हर असतं, फायब्रस कोटिंग असतं, आवरण असतं, ते टायटन व्हायला, ते हिल व्हायला, ते आवळायला 1.5 ते 2 महिने कालावधी असतो. तोपर्यंत पेशंटला आराम करायचा सल्ला दिला जातो. त्याच्यामध्ये ठराविक पद्धतीचेच कामं सांगतो, ठराविक पद्धतीची काम नाही सांगत. एकदा ती डिस्क जागेवर बसली, कडक झाली, तिचं आवरण कडक झालं तर डिस्क परत बाहेर येत नाही आणि ते रुटीन त्यांच्या कामाला सुरुवात करतात. पण आम्ही त्यांना कानमंत्र पण दिलेला असतो, तुम्ही समजा शेतीत वाकून काम करतायत तर आता तुम्हाला तेच काम करायचं आहे पण वेगळ्या पद्धतीने काम करायचं आहे. समजा तुम्हाला फास्टमध्ये एखादी गोष्ट करायची, तुम्हाला घास कापायचं आहे, तर तसं गडबड नको, स्वतःकडे लक्ष देऊन पोझिशन देऊन तुम्ही घास कापा. ऑफिसमध्ये काम करताना आम्ही त्याच्यानंतर सांगतो तुम्ही कसं बसलं पाहिजे, तुमची चेअर कशी असली पाहिजे, किती वेळ बसलं पाहिजे आणि अधूनमधून उठणं, जर मानेत गॅप असलं तर थोडे मानेचे एक्सरसाइज करणं, खूप स्टेअरिंग देऊन पाहणं नाही. किंवा समजा मी बसलोय ऑफिसमध्ये बसलोय जास्त वेळ आणि एकाच पोझिशनमध्ये कॉम्प्युटरवर बसलोय किंवा बँकेत बसलोय, मी हालत नाही, डुलत नाही, माझं काम समोरच्या कस्टमरला अटेंड करणं, ह्याच पोझिशनमध्ये बसून बसून सारखं पॉईंट ऑफ प्रेशर एका डिस्कवर येतो कमरेच्या, किंवा मानेची स्टाईल असते असे करून मानेच्या डिस्कवर प्रेशर येतो आणि डिस्क बाहेर यायला लागते, सेम कमरेची तसं व्हायला लागतं. ह्या बारीक बारीक मिस्टेक आम्ही सांगतो, तुम्ही ते करू नका, कारण तुम्ही जर केलं तर परत ही डिस्क बाहेर आली तर परत तुम्हाला सेकंड टाइम ऑपरेशनला जावं लागेल. आम्ही हे प्रत्येक फील्डच्या वर्करला प्रत्येक पद्धतीने कसं काम करायचं नंतर हे सल्ला देतो आणि रेग्युलर फॉलोअप त्यांचा ठेवतो.
अशाच पद्धतीनं तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण हाताळले असतील, असा कुठला प्रसंग आहे का की एखाद्या पेशंटला ऑपरेशन सांगितलं परंतु 15 दिवसामध्ये तो ठणठणीत होऊन घरी गेला, असा कुठला प्रसंग आहे? असे खूप पेशंट आहे आमच्याकडं, असे बरेचसे ऑपरेशन, इव्हन माझ्याकडे हमाल पण आहे आणि परत ते रुटीन हमाली वर्क पण करता येत आता. आणि ज्यावेळेस तुमचं रुटीन काम डिस्टर्ब होतं त्यावेळेस मग ते डॉक्टरकडे जातात आणि इमर्जन्सी वेळ नसतो, रजा मिळत नाही आणि MRI करून जर न्यूरोसर्जनकडे गेले, सर्जरीवाल्यांकडे गेले तर ते डेफिनेटली सांगतात यू गो फॉर सर्जरी. पण सर्जरी ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो, अरे आपल्याला एवढं सिव्हिअर आजार झालाय, मग ऑपरेशन तर करायचं नाही आपल्याला. आणि मग कळत न कळत लोकांना माहीत होते आणि बऱ्याच ठिकाणी जातात, आयुर्वेदिकवाल्यांकडे जातात, इकडे तिकडे जातात, आमच्याकडे पण येतात. तुमची लाईफस्टाईल थोडी चेंज करायची, काउन्सिलिंग करून मग हे सगळं चेंज करून आम्ही ते कव्हर करतो. बऱ्याच पेशंटला प्रामुख्याने कमरेचे आज खूप आजार आहे, कमरेतून पायाला सप्लाय करणारी नस मणक्यामध्ये चोकअप होती, त्याच्यामध्ये कमरेची कॉमन असे L3, L4, L4, L5, L5, S1 ह्या मणक्यामधली गादी सरकून नस दबती, काही ना दोन्ही पायाला मुंगे येतात, मांड्या पोटऱ्या खूप वेदना होतात, का चालता येत नाही, उभं राहता येत नाही, झोपता येत नाही, झोपलं तर वेदना. लेडीजला घरात कामच करता येत नाही, पुरुषांना ड्युटीवर जाता येत नाही, हमाली लोकांना जड काम करता येत नाही, अशा वेगवेगळ्या थरातील पेशंटला वेगवेगळे लक्षण येतात, एवढे सिव्हिअर होतात का त्यांना काहीच करता येत नाही, परिणामी ते डॉक्टरकडे जातात. मग बेसिकली बरेचसे लोक सिटीमध्ये जातात, MRI करतात आणि मग तिथं गेल्यानंतर त्यांना सल्ला मिळतो तुमचं आता ऑपरेशनकडे झुकलेली केस आहे, तुम्ही आराम करा, फिजिओथेरपी करा तर तुमचं बरं होईल, डॉक्टर सल्ला देतात. पण काहींच्या डोक्यात बसत नाही, ते रुटीन काम करत राहतात, हे इतकं माझं मणक्यातली चकती सरकली नाही, इतकं काही दुखतं रिटून नेण्याचा प्रयत्न करतात, होईल बो आज उद्या होईल, इकडे जा चोळणारे कर तिकडे जा, असे करत करत मग बरंच होत नाही दुखणं, मग पर्याय नसतो, मग इकडून तिकडे कळतं ते आमच्याकडे येतात, हे डॉक्टर ऑपरेशन टाळतात. मग आम्ही त्या पद्धतीने त्यांना काउन्सिलिंग करून ट्रीटमेंट सांगून बाकीचे पेशंटचे उदाहरण देऊन मग ते कन्सिव्ह होतात आणि हे ऐकतात ते आणि ट्रीटमेंट घेऊन बरे होऊन जातात. वाढलेल्या वजनामुळे मणक्यावर काही परिणाम होतो का आणि त्यामुळे कदाचित मणक्याचे विकार होतात का, याविषयी काय सांगा? ऑफकोर्स वाढलेलं वजन सुद्धा आपल्या कारणांपैकी एक मोठं कारण आहे. वाढलेलं वजन म्हणजे काय, त्याच्यात चरबी असते, बॉडीमध्ये चरबी असते, ज्यावेळेस चरबी वाढते तेव्हा मसल्स मास कमी होतं, स्नायू कमकुवत होऊन जातात, स्नायूची स्ट्रेन पण कमी झालेली असते. वजनामुळे जो प्रेशर मणक्यावर येतो, नॉर्मली मणक्याचे ठेवण ताट असते, एस टाईप शेप असतो मणक्याचा, मानेमध्ये कर्वेचर असतं, पाठीमध्ये डॉर्सल कर्वेचर असतं, कमरेमध्ये फॉरवर्ड कर्वेचर, असे कर्वेचर असतात. हे कर्वेचर ॲटोमॅटिक नॅचरली मेंटेन होतात. जर मिडियम वजनाचा पेशंट असेल, जास्त वजन नसेल, तर नॉर्मल लाईफ जगू शकतात, शेप नॉर्मल असतो. तर मणक्याचा शेप बिघडतो वजनामुळं, स्नायू ताकद कमी असते, वजन जास्त असतं आणि ताट बसता येत नाही. हे जे मुलं आहेत, जे जाड वजनाचे माणसं आहेत, ते त्यांना प्रत्येक वेळ बसताना सपोर्ट लागतो, हातात सपोर्ट लागतो, जास्त वेळ बसू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही मुलं, हे ऑफिसमध्ये सुद्धा ढिरी असते, वजन असतं, हे स्नायू शिथिल असल्यामुळे सगळे लोड मणक्यावर येतो. ज्यावेळेस वजन जास्त असतं, खाण्याची जंक फूड खाण्याची लाईफस्टाईल असते, अशामध्ये ऑफिस वर्कमध्ये सनलाईट न मिळाल्यामुळं ओस्टिओपोरोसिस हाडं ठिसूळ व्हायला लागतात. हाडं ठिसूळ झाले आणि मसल शिथिल झाले तर तो मणक्याच्या गादीवर प्रेशर होऊन हे मणक्याचे आजार चढले जातात. आता मणक्याचे वेगवेगळे विकार असतील किंवा स्लिप डिस्क असेल, हे होऊ नये यासाठी प्रामुख्याने काय काळजी घ्यायला हवी? आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो त्यांच्या लाईफस्टाईलनुसार, समजा घरगुती काम करणारी महिला असेल तर तिला काम कसं करायचं जेणेकरून आपल्या मणक्यावर लोड येणार नाही, कसं उठायचं, कसं बसायचं, कशा पद्धतीने काम करायचं हे सांगितलं जातं. आणि हे करत असताना तुमचे कमरेचे पाठीचे मानेचे स्नायू बळकट होण्यासाठी आम्ही त्यांना मॉर्निंग इव्हिनिंग एक्सरसाइज सांगतो. काही स्पेशल एक्सरसाइज असतात त्यांनी मानेचे पुढचे मागचे पाठीचे कमरेचे मागचे कमरेचे मणक्याचे पुढचे स्नायू बळकट होतात आणि तुमचा शेप मेंटेन राहतो, तुमचं हे गादी सर मणक्याचे विकार होत नाही, डिस्कचे विकार होत नाही. हे आम्ही एक्सरसाइज प्रत्येकाला डिफरंट असतात पण बेसिक कॉमन एक्सरसाइज सगळ्यांना आम्ही सांगतो पण काही लोकांना स्पेशल एक्सरसाइज सांगतो. एक्सरसाइज व्यायाम रेस्ट काम करण्याची चांगली पद्धत हे जर डोक्यात ठेवलं आणि तुम्ही जे सांगितलं आत्ता
वजन कमी करणं, बॉडी मेंटेन ठेवणं, फिटनेस ठेवणं, ह्या गोष्टी जर ठेवल्या तर त्या मनकेचे आजार कोणाला होणारच नाही. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल. तर आपण पाहिलं मनक्याचे वेगवेगळे विकार, त्याचबरोबर स्लीप डिस्क आणि त्यावरील उपचार पद्धती, याविषयी आपण आज सरांशी बोललो. डॉक्टर सुभाषचंद्र वैद्य यांनी आपल्याला याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ऑपरेशन आणि इंजेक्शन विरहित उपचार पद्धती नेमकी कशी असते ते देखील त्यांनी आपल्याला सांगितलं. जर तुम्हाला ऑपरेशन मनक्याचा विकार असेल आणि तुम्हाला जर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिलेला असेल तर तुम्ही नक्की सुभाषचंद्र वैद्य यांच्याशी संपर्क करा. यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे. वेगवेगळ्या माहितीसाठी पाहत रहा डिजिटल प्रभात. धन्यवाद. 10 वर्षापूर्वीची गोष्ट ही, मला असा त्रास व्हायचा कबास, पूर्ण माझी शिर चकप होती, काही काम करता येईना, काहीच करता येईना. मनक्याची गादी सरकली होती, घरातले काम करता येत नव्हते. आणि मग असं करता करता शेवटी वैद्य हॉस्पिटलला आले मी इथं. मग या डॉक्टरने ट्रीटमेंट दिली असं असं सांगितलं त्यांनी का तुम्हाला करावा लागं बा. मग मी ॲडमिट झाले, त्यांनी शेक वगैरे दिलं मला, भरपूर आराम पडला इथं. मग त्याच्यानंतर मी गोळ्या औषधं चालू केली, आता पूर्णपणे बरी झालेली, आता मी काही कामं करू शकते. तर आज मला चालता येतं, चालता येत नाही, तेव्हा चालता येत नव्हतं, आता पूर्णपणे मी सगळे कामं करून चालते. आराम पडला मग आज मी पूर्ण माझ्याचं उभी सगळे कामं करते, कुठल्याच गोष्टीत मला त्रास होत नाही. माझं नाव प्रभाकर राधाकृष्ण मसे, खिलेगाव. माझा शेती व्यवसाय आहे आणि मला 2009 साली माझ्या कमरेतली नस दाबल्यामुळं मला चालताच येत नव्हतं. म्हणजे मी 3 दिवस असा उभा होतो, एकदम बसता येत नव्हतं, काहीच नव्हतं. पण मी इथं आधी नगर, पुणा, नंतर श्रामपूर अशा बऱ्याच ठिकाणी हिंडून आलो, प्रत्येक हॉस्पिटलला भेट देऊन आलो, पण मला फरक नाही पडला. त्याच्यानंतर मी इथं रावरीत वैद्य हॉस्पिटलला आलो. त्याच्यानंतर माझं हे मांडीतलं दुखत होतं, त्याच्यानंतर खाली पायात दुखणं आलं. ते इथल्या फिजिओथेरपी आणि ट्रॅक्शननी मला एकदमच आराम झाला आहे. मला आत्तापर्यंत माझं 15 वर्ष झाले, मला आत्ता कुठली 1 रुपयाची ही गोळी नाही किंवा कुठला त्रास पण नाही. त्याच्यामुळे मग इथलं वैद्य हॉस्पिटलला आल्यापासून माझं एकदम दुखणंच गायब झालेलं आहे. माझे नाव आबासाहेब अंबादास पेरणे, तांदुळवाडी. मी डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ड्रायव्हरचे काम करतो. मला 1 महिन्यापासून मानेच्या मणक्याचा त्रास सुरू झाला. घरी असताना माझा हात पूर्ण पॅक झालेला होता, मला काहीही करता येत नव्हतं. उठायला जरी गेलं तर उठता येत नव्हतं, त्या हातावरती कुठलाही जोर देता येत नव्हता, झोपता येत नव्हतं, उठता पण येत नव्हतं, इतका भयंकर त्रास होता. पुणा, नाशिक, नगर तिन्ही ठिकाणी जाऊन आलो, त्यांनी चेकअप केलं, ऑपरेशन सांगितलं, पण माझे कुवत नसल्या कारणाने मी ऑपरेशन कॅन्सल केलं. आणि नंतर मला एक जणांनी सांगितलं की तुम्ही वैद्य हॉस्पिटलला 1 वेळेस भेट द्या, काय म्हणतात काय नाही बघा आणि नंतर काय असेल तो निर्णय घ्या. तेव्हा मग मी आलो इथं, डॉक्टरांना भेटलो. नंतर डॉक्टरांनी सांगितलं का हे ऑपरेशन आपण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करू. नंतर मग त्यांनी सांगितलं ट्रॅक्शन फिजिओथेरपी हे 7 ते 10 दिवस तुम्हाला इथे थांबून घ्यावं लागेल. पण त्यांनी सांगितलं होतं 10 दिवस, पण मी 7 दिवसामध्ये क्लिअर झालो. इथं आल्यानंतर सुद्धा 3 दिवस मला कुठल्याही प्रकारची झोप नाही, काहीच नाही, जेवणसुद्धा मी घेतलं नव्हतं. मग डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला 2-3 दिवसानंतर आराम पडेल आणखी आणि सगळं व्यवस्थित होईल. आणि मला 7व्या दिवशी डॉक्टरांनी 10 दिवस सांगितलं होतं, पण 7 दिवसात क्लिअर झाल्यानंतर लगेच मला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला.